तो तसा ब्रॉड आहे व्यक्तिमत्व विकासाची पायऱ्या ज्याला आपण म्हणूया की आणि जो सगळ्यांना लागू पडू शकतो. आपण सगळेच म्हणतोय की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा आजच्या युगामध्ये ज्याला आपण म्हणूया तो कळीचा शब्द झालेला आहे. पर्सनॅलिटी जर चांगली असेल आपली तर आपल्यासाठी अनेक दरवाजे उघडतात असं म्हणता येईल आपल्याला. आणि मग हे दरवाजे जे आपल्यासाठी उघडतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्या दरवाजा उघडण्यासाठी मग आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि पर्सनॅलिटी तसा खूप मोठा, मी ज्याला म्हणून त्याचा आवाका खूप मोठा आहे, त्यातल्या काही गोष्टींना आपण आज टच करणार आहोत. आणि मी जे काय मांडणार आहे ते मुख्यत्वे थोडंसं अप्लाइड स्वरूपातलं मांडेल की ज्याचा उपयोग करून आपल्याला लगेच आजपासून काही गोष्टी करता येतील, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी काही गोष्टी करता येतील. पहिली गोष्ट अर्थातच अशी असणार आहे की कुठलंही ज्याला आपण म्हणूया असं म्हणतात की एव्हरी क्रिएशन इज क्रिएटेड ट्वाइस. प्रत्येक क्रिएशन जे काय असते, निर्मिती असते, ती दोन वेळा होत असते. ओके, पहिल्यांदा ती आपल्या मनामध्ये होते आणि नंतर प्रत्यक्षामध्ये होत असते. तर मग आता आपल्याला हा विचार करावा लागणार आहे की मला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, ओके, म्हणजे नेमकं काय करायचंय याचा मनाशी विचार करावा लागणार आहे. आणि पहिल्यांदा पर्सनॅलिटी डेव्हलप जी करायची आहे ती आपल्याला मनामध्ये करावी लागणार आहे. आणि मग मनातलं क्रिएशन जे काय असेल ते आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तयार होईल. जसं आपण इमारतीचं करतोय, इमारत बांधताना आधी कागदावरती नकाशा तयार करतो, प्लॅन तयार करतो पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर मग आपण जो जो काय पार्ट करतो तो नंतर प्रत्यक्षामध्ये भूमिपूजन करून मग बांधकामाला सुरुवात करतो. पण आधी जो नकाशा तयार होतो तो कागदावर तयार होतो, आणि कागदावरही तयार होण्याच्या आधी तो आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये तयार होतो की मला कसं घर पाहिजे आहे, ओके, की किती मोठं पाहिजे, कशा खोल्या पाहिजेत, खिडक्या किती पाहिजे, दरवाजे कुठे पाहिजे, वगैरे वगैरे सगळं विथ एव्हरी डिटेल त्याला म्हणता येईल. तर तो जो प्लॅन आहे त्याला म्हणूया आपण, ते जे क्रिएशन आहे इमारत तयार होण्याचं, ते आधी मनामध्ये तयार होते पूर्णपणे. आणि एकदा मनामध्ये तयार झालं की मग ते प्रत्यक्षामध्ये आणणं सोपं असतं. मग त्याला साधनं लागतात वेगवेगळी, काय म्हणू आपण, त्याला बजेट लागते, त्याला वेळ लागतो, श्रम करावे लागतात. पण जर आपल्या मनामध्ये जर इमारतीचा आराखडा जर नसेल काही, तर मग ह्या सगळे साधनं असूनही आपण काय करणार नाही का. त्यामुळे पहिली पायरी जी काय असेल व्यक्तिमत्व विकासाची, मला असं वाटते पहिल्यांदा आपल्याला हे ठरवावं लागणार आहे आपल्या मनामध्ये की माझी पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे. समजा ओके, आता असं असते की परत आपण तेच उदाहरण घेऊया घर बांधण्याचं. मला घर बांधायचं आहे, ओके, तर मी काय अगदी असा ऍब्स्ट्रॅक्ट विचार नसतो केलेला. मी बरेच घरं बघितलेले असतात, ओके, नातेवाईकांचे असतील, मित्रांचे असतील. काही वेळा आता घर बांधायचं आहे तर मुद्दाम काही लोकांची घरं जाऊन बघतो मी की ती कशी आहे. आणि मग त्या सगळ्या बघितल्यानंतर माझ्या मनाशी काही एक आराखडा तयार होतो. मग माझ्या गरजा काय आहेत, ओके, मी जे काय पाहिलेलं आहे ते सगळं, मग माझ्या गरजा काय आहेत नेमक्या, त्याच्यानंतर मला नेमकं कसं घर पाहिजे, त्याच्यानंतर माझ्याकडे काय बजेट आहे, काय सोय आहे. मला खूप आवडलं समजा एक मोठं बंगला, पण आज माझी क्षमता नाही आहे तेवढी, तर मग मी नाही करणार तो विचार आत्ता असं सगळा एवढ्या मोठ्या घराचा, ओके. तर मग असं मला जे काय करावं लागणार आहे नियोजन, ते हे सगळं बघितलेलं जे काय असते ते काही वेळेला मुद्दाम जाऊन बघणार चार ठिकाणी, आणि त्याच्याप्रमाणे मग मी माझा आराखडा मला जे पाहिजे त्याप्रमाणे कस्टमाइज, ज्याला आपण म्हणतो टेलरमेड, तसं मी माझ्यासाठी तयार करून घेणार. तर ही प्रक्रिया आपली घरासाठी असते. त्यामुळे आपल्या डोळ्यापुढे काही घरं असतात, त्या काही घरांमधल्या काही रचना असतात. समजा की दरवाजा असा पाहिजे, बैठकीची खोली अशी पाहिजे, देवघर असं पाहिजे, टॉयलेट असं असलं पाहिजे, वगैरे वगैरे, असं वेगवेगळ्या ठिकाणाहून ते कलेक्ट केलेलं असते आपलं. कुठलं एकच घर कॉपी करायचं असं बरेचदा नसते. म्हणजे तसं आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, त्याचा आराखडा आपल्याला मनात तयार करायचा आहे, तर मग आपल्याला आधी ज्याला म्हणता येईल आपल्याला की असं वेगवेगळ्या आपल्या डोळ्यापुढे काही रोल मॉडेल लागणार आहे की कोणासारखी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे मला,
आणि मग पर्सनॅलिटीचे वेगवेगळे अंग आहेत. तसं मी जसं म्हणालो आपल्या घराचे वेगवेगळे अंग आहेत तसं की समजा मला बोलता यायला पाहिजे चांगलं, समजा असं जर असेल पब्लिक स्पीकिंग, तर मग पब्लिक स्पीकिंगच्या संदर्भामध्ये माझ्यापुढे हे दोन तीन उदाहरणं दिसतात बा, यांच्यासारखं झालं तर मला आवडेल. ओके. किंवा ज्याला म्हणू आपण आणखीन इंग्रजी बोलण्याच्या बाबत असेल कदाचित, संभाषणाच्या बाबत, अरे वा इंग्रजी बाबत या व्यक्तीसारखं मला करता आलं पाहिजे, तर आवडेल मला तसं जर करता आलं तर. ओके. तर ह्या ज्या काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्या पर्सनॅलिटीच्या डायमेन्शन्स, आपण जर समजा फिजिकल पर्सनॅलिटीचा विचार केला तर मग माझी बॉडी कशी असली पाहिजे. समजा आज जसं खूप साऱ्या तरुण तरुणांपुढे सिक्स पॅक, ट्वेल्व पॅक वगैरे सारखे जे आपले पडद्यावरचे कलाकार आहेत त्यांचा आदर्श असतो की नाही, तर मग मला माझी बॉडी तयार करायची, स्ट्रेंथन करायची आहे, पर्सनॅलिटी, फिजिकल पर्सनॅलिटी, असं जर माझं यापुढे गोल असेल तर मग ते एक रोल मॉडेल माझ्यापुढे असू शकते. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रातले रोल मॉडेल्स असू शकतात पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या दृष्टीने. फक्त आता त्यासाठी महत्वाचा पार्ट हा राहणार आहे आपल्याला की आपल्याला आपलं निरीक्षण वाढवावं लागेल, ऑब्झर्वेशन. आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत आणि ज्यांची पर्सनॅलिटी आपल्याला अपील करते, ज्यांचं जगणं आपल्याला अपील करते, तर त्यांच्या जगण्याचा अनालिसिस थोडंसं आपल्याला करावं लागणार आहे आणि हे बघावं लागणार की त्यांचं जगणं का बरं असं आहे, ते का बरं यशस्वी झालेत. पर्सनॅलिटी डेव्हलप झाली म्हणजे काय होतं शेवटी, अल्टिमेटली जर आपण विचार केला तर जे काय करतोय आपण त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढते, व्हॉट एव्हर इट इज. ओके. मग ते आर्थिक क्षेत्र असेल, रोजगाराचं असेल, आपण जॉब करत असू, आपण कदाचित आणखीन काहीतरी करत असूया, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काय म्हणता येईल, आपल्याला त्या स्वीकारता येतात, त्या मान्य करता येतात सगळ्या. ओके. तर आता हा जर पार्ट असेल आहे आपल्याला, तर आपल्याला निरीक्षण शक्ती वाढवायला लागेल, वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन आपल्याला बघावं लागणार आहे ते कसे आहेत, त्यांच्यामधला कुठला कंपोनंट आपल्याला अपील होतो हे पाहिल्यानंतर मग आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला तो आवडतो पण आपल्याला ते जमते का, ही पुढची पायरी असू शकते समजा. ओके. तर असे वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपल्याला गोळा करून एक या सगळ्यांचं एक एकत्र मिश्रण म्हणून जसं आपलं घराचा आराखडा तयार होतो की यांच्या घरासारखी खिडकी, यांच्यासारखा दरवाजा, यांच्यासारखी बैठकीची खोली, तसं बा यांच्यासारखा आवाज, यांच्यासारखं काय म्हणून आपण त्याला फिजिकल पर्सनॅलिटी असेल, यांच्यासारखं मन असेल आहे, यांच्यासारख्या क्वालिटीज असतील आहे, तर हे सगळं माझ्यामध्ये असलं पाहिजे असं एक आपला ब्रॉड आराखडा तयार होणार आहे. ओके. आणि हा आराखडा एकदा मनाशी तयार झाला आपला की मग पुढची पायरी मग जी येणार आहे ती प्रत्यक्षात जसं इमारतीचा आराखडा मनात तयार झाला एकदा की पुढची पायरी काय येते की आपण कोणातरी तज्ञांसोबत जरा चर्चा करतो, इंजिनियर सोबत चर्चा करतो आणि मग त्यांना त्या आराखड्यामध्ये टेक्निकली ज्याला आपण म्हणूया ते त्यात बसते का आपल्याला वाटते, पण ते तसं बसलं पण पाहिजे, अशी बांधता पण आलं पाहिजे, ते आपल्याला नाही कळत समजा कारण तो विषय आपला नाही अभ्यासाचा, तज्ञतेचा. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रातल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल, ज्याला आपण म्हणूया काउन्सेलिंगचा पार्ट असू शकतो तो, की मेंटॉरिंगचा पार्ट असू शकतो, म्हणजे आपले शिक्षक, आई वडील तर आहेतच आहेत समजा, पण बरेचदा तेवढे पुरेसे ठरतात असं होत नाही, त्यामुळे आपल्याला कोणीतरी मेंटॉर शोधावे लागतील. आणि मग ते मेंटॉर म्हणजे कदाचित आपले रोल मॉडेल असतील, त्यांच्याशी जाऊन आपण बोलू शकतो, त्यांचा सल्ला मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. आणि असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंटॉर जर आपले असतील तर मग नॅचरली त्यांचा आपल्याला उपयोग होईल, त्यांच्या गायडन्सचा आणि या सगळ्यांचा. म्हणजे मला ज्या ठिकाणी जायचंय, ज्या गावाला जायचंय, त्या गावाला जर कोणीतरी आधी गेलेलं असेल तर नॅचरली मला त्या गावाला जाणं जास्त सोपं होणार आहे, नाही का? त्यामुळे आपल्याला ते जास्त सोपं होते, त्यामुळे मला ज्या दिशेने जायचंय असं मला वाटते, आराखडा एकदा तयार झाला मनाशी किंवा त्या दिशेने गेलेले लोक कोण कोण आहे याचा शोध पण आपण घेणं चालू करूया. आणि मग अशा लोकांशी आपली जवळीक वाढवणं, त्यांच्याकडे जाणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचं जगणं समजून घेणं, ते कसे पोहोचले इथपर्यंत हे समजून घेणं, मला असं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असू शकतात त्यावेळेस. आणि ते एकदा जर झालं आपलं असं त्या पद्धतीने, तर मग आपल्याला पुढे मग त्यासाठी जी काय तयारी करावी लागते, आता हा मनाशी आराखडा तयार होतोय आपला, त्यातल्या तज्ञ लोकांशी म्हणजे मेंटॉर आणि काउन्सेलर्स ज्याला म्हणूया आपण, जे आपले शिक्षक आहेत, गुरुजन आहे, मित्र असतील, आहे आपल्याहून लहान असतील, वयाने मोठे असतील, त्याचा काही फरक नाही पडत आहे. मेंटॉर कोणी पण कोणाचा गुरु असू शकतो. आपल्याला माहितीये की 1400 वर्षाचे चांगदेव जगले असं म्हणतात, त्यांचं गुरु कोण होतं, ती छोटी चिमुकली मुक्ता
ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानोबा ज्ञानेश्वर निवृत्ती मुक्ताबाई जी आहे तर त्यातली सुपान मुक्ताबाई त्यातली मुक्ताबाई ही सगळ्यात लहान त्या चार भावंडांपैकी ती त्या 1400 वर्षाच्या चांगदेवांची गुरु होती. त्यामुळे मेंटॉरिंग साठी कोणी पण असू शकते. आपल्याला असं काही जरुरी नाही की आपल्यापेक्षा बुद्धिमत्तेने वयाने आणि यानेच मोठं असलं पाहिजे अशी गरज नाही. कोणाकडनंही आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. इट इज जस्ट पॉसिबल. डिफिकल्ट नाहीये ते करता येणं. आणि हे एकदा झालं एकदा आपलं की मग पुढची पायरी जी काय ते इमारत बांधकामासाठी मग त्याला मटेरियल लागते. ओके वेगवेगळं मग ते मटेरियल सगळं गोळा करावं लागणार आपल्याला. ओके मग आपल्याला ते बांधकाम करून घ्यावं लागेल. देखरेखीखाली आपल्याला कोणाच्या तरी बरोबर होते की नाही ते बघावं लागणार आहे. त्याचं मॉनिटरिंग करावं लागणार आहे. त्याचे टप्पे असतील वेगवेगळे. एकाच टप्प्यात इमारत उभी होत नाहीये. एक टप्पा झाला एक स्लॅब पडला की आपल्याला 3 आठवडे 4 आठवडे त्याला टेकू देऊन सेंटरिंग ठेवून उभं करावं लागते. नंतरच ते सेंटरिंग काढता येते आणि नंतरच पुढच्या टप्प्याला सुरुवात करता येते. त्यामुळे पुढच्या टप्प्याची सुरुवात त्यावेळेस होऊन जाते पण पुढचा स्लॅब पडायला अजून आपल्याला महिनाभर लागणार आहे. त्या दरम्यान बाकीची तयारी आपण करून घेऊ शकतो. तर असा आपल्याला विचार करता जर आला आपल्याला इमारत बांधकामाचं जर आपण एक काय म्हणून उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवलं तर मग त्यासाठी आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय काय तयारी करायला पाहिजे ते आपल्याला कळणार आहे. ओके आता हे करत असताना आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. आता परवाच मी बीड रोटरीच्या कार्यक्रमात बोलताना तो पालकांशी बोलताना तो कन्सेप्ट मांडला आणि मला असं वाटतं तो खूप उपयोगी आहे म्हणून परत मी मुद्दा मांडतोय. कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती असेल पण शक्यता आहे की बऱ्याच जणांना नसेल पण माहिती. तर त्याचा आपल्याला व्यक्तिमत्व विकासासाठी जो काय आराखडा आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी नक्की उपयोग होऊ शकतो. आणि तो कन्सेप्ट जो आहे जपानमध्ये विकसित झालेला त्याला इकिगाई असं म्हणतात. इकिगाई IKIGAI. ओके इकिगाईची व्याख्या अशी आहे की द रिझन व्हाय आय गेट अप इन द मॉर्निंग की काय कारण आहे मी सकाळी उठतो आणि कामाला लागतो. त्यामुळे ज्याला म्हणू जगण्याचं कारण. ओके द पर्पज ऑफ माय लाईफ हा म्हणजे माझी इकिगाई. ही प्रत्येकाची इकिगाई वेगवेगळी असू शकते पण शेवटी आपल्याला इमारत बांधायची आहे. समजा आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची पण ती करून काय करायचं अल्टिमेटली कशासाठी करायची हे आपलं उद्दिष्ट स्पष्ट लागेल ना. म्हणजे आपल्याला प्रवासाची सगळी तयारी केली आपण सगळं 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 झालं आपल्याकडे बॅग बिग भरले आपण कुठे जायचं हे तर ठरवावं लागेल आधी. तर त्याच्यावर सगळी तयारी शेवटी डिपेंड राहणार आहे. नाही तर नुसत्या तयारीला करून काय उपयोग नाही आहे तयारी करून पण आपल्याला. त्यामुळे आपल्याला कुठे जायचं डेस्टिनेशन ज्याला म्हणतात इंग्रजीत ते डिफाईन करावं लागेल की मला काय करायचंय अल्टिमेटली हे सगळं करून. तर ते म्हणजे जर तिथे जर आपल्याला हा इकिगाईचा कन्सेप्ट वापरता आला तर मला असं वाटतं की जास्त आणखीन आपल्याला सोपं पडेल आहे जरा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विचार करताना मला काय करायचं नेमकं कुठल्या क्षेत्रात करायचंय. इकिगाईमध्ये मुख्यत्वे चार ठळकपणे चार मुद्दे येतात आहे असं म्हणूया आपण. पहिला मुद्दा जो येतो तो हा येतोय की मला काय करायला आनंद मिळतो. ओके नॅचरली मला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. मग जे काय करायचंय ते करताना जर मला मजा येणार नसेल तर मग काय करून तरी काय करायचं सगळं ते. ओके समजा मला भाषण देण्यात मजाच नसेल तर मग भाषण देणं शिकवून मला काय होणार आहे उपयोग त्याचा विशेष. किंवा सपोज मला बॉडी बिल्डिंग मध्ये फार रस नसेल तर बॉडी बिल्डिंग करून मला काय त्याचा फायदा होणार आहे नॅचरली. त्यामुळे मला काय आवडते करायला द थिंग्स विच आय लव्ह टू डू जे करायला मला अतिशय आनंद मिळतो अशा गोष्टी कोणत्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला. ओके आणि हे जसं कागदावरती असते ना कागद पेन घेऊनच हा आपल्याला शोध घ्यायला लागेल. त्यामुळे मी असं सुचवेले की अशी एक मोठी यादी तयार करा काय काय करायला तुम्हाला आवडते काही पण असेल. ओके सिनेमा बघायला आवडतो गाणी म्हणायला आवडतात चित्र काढायला आवडते मित्रांसोबत टवाळक्या करायला आवडतात सायकलवरती फेरफटका मारायला आवडतो काही पण असू शकतो एन नंबर ऑफ थिंग. तर अशी एक मोठी लिस्ट तयार करायची ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात ते करून एक 5-50 गोष्टींची यादी तयार करा अशी आणि मग त्यानंतर आपण त्यातले शॉर्टलिस्ट करू शकतो. जसं असतं की नाही कुठल्याही पुरस्कारासाठी आधी आजकाल तुम्हाला माहिती आहे की बरेचदा वर्तमानपत्रात टीव्हीवरती पण जे कार्यक्रम येतात सगळे आधी ऍडमिशन देतात आणि मग त्यातले 25 मधले मग 20 मग 15 मग 10 मग 5 मग 3 2 असं करत करत शॉर्टलिस्ट करत करत पुढे जातात.
असं आपल्याला सुरुवातीला सगळ्यांनाच येऊ द्या. सगळे जे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी त्या सगळ्यांची यादी करा, मग ते स्वयंपाक करणं असो की आणखीन काही पण असो. ओके, ती एकदा यादी आपली तयार झाली की पुढची पायरी जी येणार आहे आपली ती काय येणार आहे की अशा मोठी यादी तयार करायची. 50 गोष्टी 100 गोष्टी असल्या तरी चालतात त्याला. त्याच्यानंतर त्यातले प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचं आणि 5 गोष्टी निवडायच्यात असं म्हणूया आपण. प्रॅक्टिकली जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्यातल्या सगळ्यात जास्त आनंद देणाऱ्या 5 गोष्टी कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटते, तर त्या 5 गोष्टी आपण करूया तिकडे. आणि त्या 5 गोष्टी आल्या आपल्याला की त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. काय आहे तर दुसरा मुद्दा जो आहे तो की मला चित्र काढायला आवडते. ओके, मला गाणं म्हणायला आवडते पण मला गाणं म्हणता नाही येते. आय एम नॉट गुड इन सिंगिंग. आणि असं जरुरी नाही की सगळ्यांना सगळ्याच गोष्टी चांगल्या जमतील. कासव आणि सशाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांची शर्यत जी काय लागली होती जमिनीवरती, तो ससा वॉज गुड इन रनिंग ऍट ऑन ग्राउंड. त्यामुळे जमिनीवरती पळण्यामध्ये ससा एक्सपर्ट होता, तरबेज होता. पण जेव्हा मग पाण्यात पळायची वेळ आली तेव्हा ससाच काही चाललं नाही. कासव पाण्यामध्ये एक्सपर्ट होता पोहण्यासाठी, पण जमिनीवरती त्याचा स्पीड फार कमी होता. त्यामुळे मला आवडते खरी पण मला जमते का, तो पुढचा विचार आपल्याला करावा लागणार. ओके, त्यामुळे मला काय काय जमते अशी एक यादी तयार करायची. ती पण मोठी यादी असू शकते, आपली 50-100 गोष्टींची पण असू शकते, किंवा मला काय काही पण असेल, ड्रायव्हिंग पासून तर व्हॉट एव्हर इट इज. ओके, मला कॉम्प्युटर जमते काय, तुम्ही यादी तयार करायला लागा. वेगवेगळ्या गोष्टी मला ज्या जमतात त्या, ओके, ज्या मला चांगल्या जमतात असं म्हणूया आपण त्यातल्या त्यात. अगदीच नुसतं बा MSCIT परीक्षा दिली आणि कॉम्प्युटर बसवलं तर काहीच येत नाही असं नाही. आपल्याला काही विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आणि कुठल्या याच्यासाठी नको आहे, आपण आपल्या स्वतःची परीक्षा घेतोय आता हे. ओके, आणि जरा काटेकोर करावी लागणार आपल्याला ती. त्यामुळे मला काही गोष्टी छान जमतात आहे आत्ता हा पुढचा मुद्दा येईल. मग त्यामधल्या शॉर्टलिस्ट करून त्यातल्या 5 गोष्टी आपण निवडूया जरा की हा मला की नाही ह्या 5 गोष्टी छान जमतात. ओके, ठीक आहे. ओके, तर ह्या 2 गोष्टी आपल्याला डिफाईन करता येणं व्यक्तिमत्व विकासाची एक महत्वाची पायरी असेल की मला काय करायला आनंद मिळतो. नाही का आपण आज बघतोय की अनेक लोक अशा जॉबमध्ये असं काहीतरी काम करत राहतात आयुष्यभर, रिटायरमेंट होईपर्यंत 30-35 वर्ष, की त्यातनं त्यांना आनंद नाही मिळत. आनंद मिळवायसाठी त्यांना वेगळं काहीतरी करावं लागतंय आणखी उरलेल्या वेळात. आणि मग असं काम आयुष्यभर करणं 20-25-30 वर्ष ज्याच्यामध्ये आनंद नाही आहे, हा खूप मोठा ताण आहे. म्हणजे काय म्हणताय याला, याहून जास्त क्रूर वागणं आपल्या स्वतःशी दुसरं काही असू शकणार नाही. सो दिस इज ऍब्सर्ड, हे चुकीचं आहे. मग आपल्याला जे करावं लागणार आहे ते काय करावं लागणार आहे की मला जे आवडते ते आधी शोधणं ही खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. ज्याला आपण पॅशन म्हणतो की माझी पॅशन काय, व्हॉट इज माय पॅशन. ओके, ती पॅशन एकदा जर आपली स्पष्ट झाली तर मग आपल्याला पुढे जाण्यासाठी फार सोपं पडते पहिली गोष्ट. दुसरं, मला काय 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 गोष्टी छान जमतात. ओके, द थिंग्स विच आय एम गुड ॲट, तो पुढचा मुद्दा असेल. त्याची पण अशी एक मोठी यादी तयार करून शॉर्टलिस्ट करायची आपल्याला. हा दुसरा पार्ट झाला एक्सरसाइजचा. तिसरा पार्ट जो असेल तो हा असेल की जगाला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे. ओके, आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की खूप साऱ्या गोष्टींची जगाला गरज असते. ओके, आणि मग त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्यातल्या मग मला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत याची जगाला गरज पण आहे. ओके, समजा आता मला बोलायला आवडते सपोज. ओके, आरोग्य हा माझा विषय आहे, डॉक्टर आहे मी, त्यामुळे डॉक्टर म्हणून काय म्हणून लोकांना शिकवणं, निरोगी राहणं हे मला आवडते. औषधं देण्यापेक्षा मला ते आवडते. आता मी माझंच उदाहरण घेऊन जरा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल की मला डॉक्टर झालो खरी मी. ओके, पण मला ते जे आहे ना, बाकी डॉक्टर जसे बसतात दवाखान्यात एका ठिकाणी बसून, माझ्याकडे जे कोणी येतील त्यांना मी इलाज करेल आणि औषधं लिहून देईल आणि त्यांचा आजार बरा करेल, हा माझा काही फार आनंदाचा विषय आवडीचा नव्हता. मला काय आवडायचं की मला त्या आजाराची फक्त वरवरची कारणं दुरुस्त नाही करायची. ताप आलाय तर फक्त ताप कमी नाही करायचा पॅरासिटॅमॉलची गोळी देऊन, तापाच्या कारणाच्या मुळाशी जाऊन ते कारण कसं दूर करता येईल हा मला छान वाटतंय ते करताना. दुसरं असं आहे की समोरचा जो कोणी माझ्याकडे येतोय पेशंट म्हणून, तर तो आयुष्यभर माझ्याकडे पेशंट म्हणून यावा असं मला मुळीच आवडत नाही. मला उलट हे आवडते
की समोरचा जो कोणी आलाय माझ्याकडे त्याला मी अशा प्रकारे तयार करू शकलो पाहिजे की अनेक गोष्टींमध्ये त्याला माझी गरज पडू नये. ओके, तो स्वतःच स्वतःच्या आरोग्याची काळजी बऱ्यापैकी घेऊ शकावा. तर त्यासाठी मग त्याला शिकवायला मला आवडते, त्याला ट्रेन करायला मला आवडते. ओके, म्हणजे केवळ औषध गोळ्या देणं हे मला नाही आवडत फारस. ओके, त्यामुळे साधारणपणे आता मला डॉक्टर होऊन एमबीबीएस होऊन आता झाले जवळपास 36 वर्ष. तर पहिले 20-21 वर्ष मी आदिवासी आणि ग्रामीण भागात राहत होतो, तोपर्यंत तो माझं पॅशन होतं की मला त्या लोकांपर्यंत जायचं होतं की ज्यांच्यापर्यंत कोणी जात नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस मी औषध गोळ्यांचा आणि या सगळ्यांचा वापर करायचोय. पण आता गेले 15 वर्षांपासून मी जरा थोडं शिफ्ट झालेलो आहे कामाचं स्वरूप असं मी म्हणेल. आता जे शहरी लोकांचे प्रश्न आहे, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक आणि असे सगळे जे आहेत जे आपल्या जीवनशैलीशी निगडित आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांशी जरा मी डील करतोय आता. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये मला हे लक्षात आलं की औषधांचा काही फार मेजर रोल नाहीये. खरं काही एक ठराविक 5-10% लोकांमध्ये कदाचित काम पडेल, ते वापरावे लागतील, आणि ते देणारे भरपूर डॉक्टर्स आहेत. त्यामुळे मग मला नाही करायचं ते, मग मला काय करायचंय? मला ते करायला आवडते की या सगळ्याचा जीवनशैलीशी काय संबंध आहे हा अभ्यास करायला मला आवडते. आणि त्या अभ्यासातून मला हे लक्षात आलं की याचा आणि जीवनशैलीचा फार जवळचा संबंध आहे. म्हणून मग हृदयरोग जो होतो, हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक झालेले असतात, त्या एंजियोप्लास्टी किंवा बायपास न करता जीवनशैली बदलून त्या मोकळ्या करता येतात. मग मी शोध घ्यायला लागलो. तुम्हाला असं दिसलं की आहे अमेरिकेमध्ये डॉक्टर डीन ऑर्निश आहे, कार्डिओलॉजिस्ट, त्याने हे 1989 साली सिद्ध केलं प्रयोगांनी की हृदयाच्या रक्तवाहिन्या ह्या आपोआप मोकळ्या होतात काहीही न करता. मग मी त्या विषयाचा अभ्यास केला आणि साधारणपणे वर्ष 2000 पासनं मग त्या विषया वरती जरा लोकांपर्यंत जायला सुरुवात केली. ओके, मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यानं, मग शिबिर. सुरुवातीला लोक येत नव्हते कोणी फारसे, म्हणजे मला जमायचं नाही सुरुवातीला तेवढं बोलणं, सगळ्या व्यवस्थित पद्धतीने तो विषय मांडणं, कारण माझ्यासाठी नवीन होता तो, ज्याला म्हणूया तो. पण ती पॅशन होती माझी की मला ते घेऊन जायचं होतं लोकांपर्यंत. मग मी शिकलो, जरा बोलायला शिकलो, त्या विषयाच्या आणखीन खोलात शिकलो, अभ्यास सुरू ठेवला, आणखीन त्या क्षेत्रातल्या अनेक लोकांशी बोललो, त्यांच्याकडून समजून घेतलं. आणि मग त्यातनं मी हळूहळू सुधारणा करत 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 गेली 20 वर्षात मी असं म्हणाले की जवळपास महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे 25-30 जिल्ह्यांमध्ये तर मी नक्कीच पोहोचलोय तालुका पातळीपर्यंत. 1001 व्याख्यानं त्याच विषयावरती झालेले आहेत. आणि आज म्हणजे 20 वर्षापूर्वी बरोबर 2000 साली या विषयाला सुरुवात केली होती मी बोलायला, की हाऊ टू बायपास दी बायपास. आज बरोबर साधारणपणे 20 वर्ष होतात आहे. आज मला महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जाते की बा डॉक्टर अविनाश सावजी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आहे. माझ्याकडे काही विद्यापीठाची डिग्री नाही आहे, मी फक्त एमबीबीएस पर्यंतच शिक्षण आहे माझं, पुढे नाही गेलेलो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एकच मिनिट, हॅलो, हो सर, हो झालं ना सर, चालेल, ओके, माझ्या पेज वरती आहे, मला ते हे नाही करता आलं मला. नाही डॉक्टर अविनाश सावजी नाही, आहे ना, आहे आहे, पेज वरती आहे. मला मी जी लिंक पाठवली होती ना सकाळी मेसेजला, त्याला आहे, त्याला आहे. तर मी म्हणत होतो की बेसिकली मग मला असं वाटलं की हे सगळं जीवनशैली आणि त्या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयातले मेंटॉर शोधले, हे परत मी म्हणालो पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचा पार्ट, मला तो विषय जरा डेव्हलप करायचा होता आणि मग तो लोकांपर्यंत घेऊन गेलोय. ओके, आणि मग आज ती एक ओळख क्रिएट झाली आहे डिग्री नसताना पण मी असं म्हणेल. तर असं आपल्याला, कारण ते मला आवडते त्या प्रकारे करायला, म्हणून मी ते करत आलोय काम, समजा असं मी म्हणेल. ओके, आता पुढचा पार्ट जो काय येतोय तो हा येतोय की मग आता जगाला कशाची गरज आहे ते मी शोधलं. कारण मला हे लक्षात आलं की अनेकांना गरज आहे याची, लोकांना बायपास एंजियोप्लास्टी अनेकांना शक्य नाही करता येणं, पैसे खूप लागतात, भीती वाटते की अनेकांना नको आहे, त्या रस्त्याने नाही जायचंय. ओके, मग तीच गोष्ट आता आम्ही डायबिटीज बद्दल सुरू केलेली आहे की डायबिटीज साठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात असा आतापर्यंतचा समज होता. पण मला असं वाटतं की या संदर्भात माझी काही निरीक्षणं होती तर मला असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये पण काही संशोधनं झालेली आहे आणि ती सांगतात की डायबिटीस इज रिव्हर्सिबल, डायबिटीस हा बरा होऊ शकतो. मग मी परत त्या विषयाचा अभ्यास केला आणि मग तो विषय आता सुरू केलेला आहे. कारण मला असं वाटते
की औषधं न देता जर आपल्याला, कारण अनेक लोक असे आहेत की जगाची गरज आहे, अनेकांना असं वाटतं की औषधं नको आहेत मला, औषधं न घेता मला माझा डायबिटीस कंट्रोल करता आला पाहिजे किंवा बरा करता आला पाहिजे, ओके, मला माझी औषधं बंद करता आली पाहिजे, औषध घेऊन घेऊन वैतागलोय मी आता, तर ती जगाची गरज आहे. तर अशी जगाची गरज काय काय विषयांची आहे ती आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि मग त्या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करून त्या विषयामध्ये जरा खोलवर जाऊन जर आपण स्वतःचं एक काय म्हणू मग त्या क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान क्रिएट होते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय शेवटी अल्टिमेटली की आपली ओळख आयडेंटिटी तयार होणं, यस ही इज समथिंग, ओके. तर पर्सनॅलिटी म्हणजे काय फक्त बॉडी बिल्डिंग आणि दिसायला फार छान छान बाहेरून कॉस्मेटिक पर्सनॅलिटी स्मार्ट दिसतं वगैरे, दॅट कुड बी द एक्सटर्नल काइंड ऑफ पर्सनॅलिटी ज्याला म्हणूया ती असेल, त्याचं काही ठिकाणी महत्व असेल माहिती नाही, पण मला ते कधी अपील नाही झालेलं. प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकते, मी जसं म्हणालो तसं मला ते कधी अपील नाही झालेलं एक्सपेन्सिव्ह पर्सनॅलिटी, पण मी माझ्या कपड्यांकडे कधी फार लक्ष नाही दिलेलं. एक गेले 35 वर्ष एक खादीचा पायजमा शर्ट सकाळी चढवला की दुसऱ्यांशी बदलायचं साधारणपणे असं राहिलेलं, इस्त्री न करता कपडे घालायचे, कारण ते माझं काय म्हणू ती मला त्या प्रकारची पर्सनॅलिटी मला नव्हती अपेक्षित माझ्या स्वतःकडून. त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, डेफिनेटली चांगलं दिसणं आणि चांगलं असणं पोशाख आणि या सगळ्या एक्सपेन्सिव्ह दृष्टीने त्यात चुकीचं काही नाही, पण माझ्यासाठी ते महत्वाचं नव्हतं, ते माझं ती माझी पॅशन नव्हती, ती माझी काही आवड नव्हती आहे. मग मी अशा जगाला काय गरज आहे ते मी शोधलं आणि मग ते लक्षात आलं मला की जगाला अनेकांना कुठेतरी बोलायचं असते, व्यक्त व्हायचं असते, मोकळं व्हायचं असते आणि ऐकून घेणाऱ्यांची कमतरता आहे जगामध्ये आज, ओके. मग मी काय केलंय की मग मी प्रयत्न हा केला की मी ऐकून घेता येईल मला असे काहीतरी काम मी शोधेल. त्यामुळे मी माझ्या कामाचं स्वरूपही साधारणपणे असं ठेवलेलं की जिथे मला ऐकायला काय म्हणता येईल त्याला, जिथे मला ऐकावं लागणार आहे, ओके. आणि ऐकायला मला आवडते, लोकांचं ऐकणं, लोकांची सुख दुःख ऐकून घेणं, त्यात जर काही मला वाटलं तर त्यांना काही ठिकाणी जरा अडल्यासारखं होते, जरा कुठेतरी गाडी एक धक्का मारून गाडी पुढे सुरू करून देणं ज्याला म्हणता येईल ते काउन्सेलिंग म्हणूया, मेंटॉरिंग म्हणूया, त्या गोष्टी मला आवडतात. आणि मग त्या गोष्टी मला आवडत असल्यामुळे मग काय झालंय की मी त्या करायला लागलो, माझ्या कामाचं स्वरूपही तसंच बनलं. त्यामुळे मग रूढ अर्थाने डॉक्टर की न करता गेले 15-20 वर्षांपासून मी औषध मिळवता नाही लिहून देत, उलट हा अशा प्रकारचं काउन्सेलिंग जे आहे हे बी लाईफस्टाईल काउन्सेलिंग असेल आहे, मनाच्या संदर्भामध्ये असेल आहे, आयुष्याचा एक आराखडा तयार करण्याच्या संदर्भात असेल आहे, लाईफ कोचिंग ज्याला म्हणूया आपण, तर मग अशा सगळ्या विषयांच्या बाबत मी करायला लागलो गोष्टी ज्या आहेत त्या. ती माझी पॅशन होती, ते मला जमते पण बऱ्यापैकी, मला आवडते आणि मला जमते पण बऱ्यापैकी, ऐकायलाही जमते मला, थोडंफार बोलायला पण शिकलो, जमत नव्हतं पण शिकलो बोलायला. आणि पुढचा पार्ट जो म्हणे मी त्याला की त्याची जगाला गरज पण आहे असं माझ्या लक्षात आलं, ठीक आहे. त्यामुळे एक जो पार्ट असतो आपला उपजीविका ज्याला आपण म्हणतोय की पोटापाण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे आपल्याला, सगळ्यांनाच करायची असते काही ना काहीतरी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी, आणि ते जर आपल्याला आवडते त्या गोष्टीतनं जर आपल्याला आपल्या गरजा भागवता आल्या, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इफ युअर पॅशन कॅन बिकम युअर प्रोफेशन, त्यामुळे पॅशन आणि प्रोफेशन मधलं अंतर जेवढं कमी असेल ना तेवढं तुम्हाला आनंद पण जास्त मिळणार अँड यू कॅन गो टू द लेवल ऑफ एक्सलन्स. कारण कसं आहे की आता मी जे काय करतोय ते माझी आवड पण आहे, ओके, एक गोष्ट, आणि दुसऱ्या बाजूला ते माझं प्रोफेशन पण आहे आता असं म्हणता येऊ शकते की आता हा माझं एका अर्थाने प्रोफेशन पण झालंय. आज मला डॉक्टर म्हणून जो काय मला द्यायचा आहे सल्ला, डायबिटीस वाले माझ्याकडे येतात आहे, आम्ही त्यांच्यासाठी कोर्स सुरू केलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने, लोकांचे औषधं बंद होतात आहे आणि फायदा होतोय या सगळ्या गोष्टींचा. तर ही माझी पॅशन होती, ते माझं प्रोफेशन पण म्हणलंय, त्याच्यामुळे मला असं वेगळं काही राहिलेलं नाहीये. नाही तर बरेचदा काय असते की प्रोफेशन वेगळं आहे, मी नोकरी करतोय सकाळी 10 ते 5-6 हे माझं प्रोफेशन आहे पण ते मला आवडत नाहीये फारसं, ओके. आणि असं खूप लोकांच्या बाबत होते. आणि मग उरलेल्या वेळात मला जे काय आवडते त्याच्यासाठी मी वेळ काढतो, मग शनिवार रविवारी काढतो सुट्टीच्या दिवशी किंवा आणखीन काहीतरी, असे करणारे लोक आहेत नाही असं नाही काही, पण जर समजा मग फक्त जे आवडणाऱ्या गोष्टी त्या एकच दिवस का बरे कराव्या आठवड्यातनं, विकेंडलाच का कराव्या, त्या कामाच्या 8 तास सोडून उरलेल्या वेळातच का कराव्या,
असं मला वाटत होतं. आणि तेव्हा मी ठरवलं की नाही, मला जे काय आवडते ना ते मला 24 तास करता आलं पाहिजे. मला फक्त 8 तासांमध्ये समाधान नाहीये. म्हणून मी माझ्या कामाचं स्वरूपही तशा पद्धतीने हळूहळू विकसित करत घेऊन गेलो. ओके. आणि मग त्याचा फायदा हा झालाय की त्याची जगाला गरज पण आहे. आणि चौथी गोष्ट माझी बघायची असते आपल्याला, इकिगाईचा जो चौथा कंपोनंट आहे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी, पहिला आपण बघितला की मला काय आवडते करायला, द थिंग्स विच आय लव्ह टू डू. दुसरी गोष्ट आपण बघितली की कुठल्या गोष्टी मला छान जमतात, द थिंग्स विच आय एम गुड ऍट. ओके. तिसरी गोष्ट आपण बघितली की ज्याची जगाला गरज आहे. ओके. द थिंग्स विच वर्ल्ड नीड्स. आणि चौथी गोष्ट अशी आहे की जग मला त्या संदर्भात काहीतरी मोबदला देण्यासाठी तयार असेल. अशा गोष्टी कोणत्या? द थिंग्स फॉर विच वर्ल्ड इज रेडी टू व्हॉट यू कॅन से पे मी. पे म्हणजे मला पैशांच्या संदर्भामध्ये नाही म्हणायचं, इट कुड बी एनिथिंग, कुठल्याही स्वरूपामध्ये रिकॉग्निशन असेल कदाचित, आनंद असेल आहे, एक आयडेंटिटी क्रिएट होणं असेल, ती जगच देते ना आपल्याला आयडेंटिटी. पण शेवटी आता मला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट काय, मी म्हणून थोडंच काय होणार आहे, मी म्हणून काय होणार आहे, जग म्हणेल तेव्हा जगाने दिली म्हणून मला ती आयडेंटिटी मिळाली आहे. सो दॅट्स अ रिवॉर्ड फॉर मी. ओके. आता मी बोलायला शिकलो आहे आणि तुम्ही ऐकताय, दिस इज अ रिवॉर्ड फॉर मी. तुम्ही जर ऐकणारही नसाल तर मी काय स्वतःशीच बडबड करत बसणार का, नाही का, नॅचरली. सो इट्स अ रिवॉर्ड गिव्हन बाय यू. ओके. आता बघा, तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचं जर आपण बघितलं तर मला बोलायला आवडते पहिली गोष्ट एक छानपैकी, त्यामुळे तिथे माझी पॅशन पण आहे. कारण मला हे लक्षात येते की माझ्या बोलण्यामधनं कदाचित माझे अनुभव आणि मला जे काय थोडंफार कळलेलं आहे वाचनामधून आणि बाकी सगळ्या गोष्टींमधून, त्याचा इतरांना उपयोग होतो असं मला लक्षात आलेलं आहे. आणि आपला जर इतरांना उपयोग होतोय तर ती गोष्ट नक्कीच आपल्याला आवडते, म्हणजे मला आवडते डेफिनेटली करायला. त्यामुळे माझी आवड आहे बोलणं, ऐकणं आवड आहे, तसं बोलणं पण आवड आहे. दुसरं असं आहे की मला छान जमते का, तर मला बऱ्यापैकी बोलायला जमते असं तुम्हीच लोक सांगतात आणि म्हणूनच कदाचित तुम्ही ऐकता पण, म्हणजे ते एक त्याचं काय म्हणता येईल, तो एक त्याचा एव्हिडन्स किंवा पुरावा पण आहे. नाहीतर कशाला कोण ऐकणार? आज इतके सगळे कार्यक्रम चालू असतात ऑनलाईन पद्धतीने, तर बेसिकली काहीतरी थोडंफार जमत असणार आहे म्हणून तुम्ही सगळे आहात आज इकडे. मागे जसं मी एप्रिलमध्ये पण फेसबुक लाईव्ह होतो, मला बरेच जण आज इकडे पण दिसतात आहे, त्यामधले पण सगळे जुने मित्रमंडळी पण आहे, नवीन पण असणार आहे डेफिनेटली. तर म्हणजे मला ते जमते पण थोडंफार बोलायला, ऐकायला जमते, थोडंफार बोलायला जमते असं मी म्हणेन. तिसरं, ज्याची जगाला गरज आहे, मला असं दिसतं की याची अनेकांना गरज आहे कदाचित, की आपलं व्यक्तिमत्व कसं विकसित करावं. आज नाही, आपल्यापैकी अनेकांना काही गोष्टी नाही कळत समजा असं म्हणूया, त्या थोडस मार्गदर्शनाची, मी जसं म्हणाल तसं थोडस धक्का लावून देण्याची गरज असते. फ्रस्ट्रेशन आलेलं असते, कुठेतरी व्यक्त व्हायचं असते, ती जागा सापडत नाही, कोणाशी बोलावं मोकळेपणाने, कोणाकडे वेळ नाहीये. तर मग ह्या सगळ्या गरजा आहेत जगाच्या, त्या गरजा कदाचित मी जे काय करतोय, बोलतोय, ऐकतोय आहे, जे मला आवडते, छान जमते, त्यातनं ती जगाची गरज पण पूर्ण होते. आणि चौथी गोष्ट मी म्हणालो ती, फॉर विच द वर्ल्ड गिव्ज मी द रिवॉर्ड. रिवॉर्ड इन एनी फॉर्म, पैसे एक पार्ट असू शकतो समजा, दुसरा पार्ट मी म्हणालो तसं रिकग्निशन असू शकते, ते आयडेंटिटी असू शकते, आनंद असू शकतो. सो दिस इज द रिवॉर्ड. आज मी तुमच्याशी बोलतोय आणि आम्ही जर छान तुम्हाला काहीतरी उपयोग झाला तर मला रिवॉर्ड काय असणार आहे? अरे छान बेटा, तुम्ही आज दिवसभरात एक छान काम केलंच बरं, कोणाच्या तरी आयुष्याला याचा काहीतरी उपयोग होणार आहे, असं काहीतरी चांगलं केलं ना आपण, तर आपल्याला त्यातनं आनंद होतो डेफिनेटली. सो दिस इज माय रिवॉर्ड. म्हणजे पैसेच दरवेळेस पैशांमध्येच रिवॉर्ड कॅल्क्युलेट करण्याची गरज नसते अजिबात. ओके. पैसा सेकंडरी आहे, पैसा लागतो माणसाला, नाही असं नाही काही, आणि तो पैसा येतो पण. म्हणजे असं म्हणतात की पैशाच्या मागे नाही लागलं तर जास्त पैसा येतो, म्हणजे असं एक सूत्र सांगितलं जाते. खरं पैशाच्या मागे लागलं तर फार नाही मिळत. ओके. त्यामुळे त्याला किंमत न ठेवता जर तुम्ही केलं तर ते अमूल्य बनते. त्याला जर आपण किंमत ठेवली 100 रुपये 200 रुपये तर त्याचं मूल्य तेवढंच होते, पण त्याला किंमत नाही ठेवली तर त्याचं अमूल्य मूल्य होतं. त्याचं कदाचित कोणी 1 लाख रुपये पण पे करेल त्या गोष्टींसाठी, वी डोंट नो. त्यामुळे पैशांच्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं की रिवॉर्ड जो काय पार्ट असतो इन एनी फॉर्म, करन्सी ऑर नॉन करन्सी फॉर्म, तर ते आपल्याला नक्कीच करता येऊ शकते. मी जसं म्हणालो तसं
आणि मग पुढचा हे चार गोष्टी ज्या आहेत परत एकदा रिवाईज करतो मी की अशी आहे की यादी तयार करायची आज आपल्याला एक मोठी यादी तयार करायची सुरुवातीला आणि नंतर आपण पाच पाच गोष्टी शॉर्टलिस्ट करायच्या मला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या पॅशन मला ज्या छान जमतात अशा गोष्टी कोणत्या आहेत पाच मला जगाला ज्याची गरज आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत ओके ज्या मला आवडतात आणि जमतात पण त्यातल्या काढायच्यात मात्र ओके आणि ज्याच्यासाठी जग मला काही ना काहीतरी रिवॉर्ड द्यायला बदल्यात तयार आहे अशा गोष्टी कोणत्या आहेत मला आवडणाऱ्या आणि मला जमणाऱ्या तर पहिल्या दोन महत्वाच्या पुढच्या दोन त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करता येतील आपल्याला आणि मग हे सगळे मिळून जे काय येतील हे चारही वर्तुळ जर आपण पाहिले त्या चारही वर्तुळांचा जो इंटरसेक्शन असेल मधला पार्ट ती म्हणजे माझी इकिगाई असेल सो दॅट विल बी माय इकिगाई आणि ही इकिगाई जर का आपल्याला एकदा कळाली स्वतःची द रिझन व्हाय आय गेट अप इन द मॉर्निंग का बरं मी सकाळी उठतोय माझ्या आयुष्याचा पर्पज काय आहे तर मग मला असं वाटतं पुढचं सगळं सोपं जाऊ शकते व्यक्तिमत्व विकासापासून तर बाकी सगळ्या गोष्टी ह्या त्या मनाने सोप्या असू शकतात दॅट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट आणि मग हे करण्यासाठी काय मार्ग असू शकतो आपली इकिगाई कशी शोधायची हा पार्ट असेल तुम्ही म्हणालो की असं एक जरा एक्सरसाइज आपल्याला करावी लागणार आहे आणखीन काही गोष्टी जर आपण केल्या तर कदाचित इकिगाई शोधण्यासाठी आपल्या स्वतःचा पर्पज शोधण्यासाठी कारण शेवटी आपण व्यक्तिमत्व विकास करायचा आहे आपल्याला पण कशासाठी करायचं आहे ते आधी कळलेलं महत्वाचं आहे ना मग कसं करायचं हा पार्ट पुढे येईल आज मी काही कसं करायचं याच्यात फार जात नाहीये कारण जोपर्यंत आपला डेस्टिनेशन डिफाईन होत नाही तोपर्यंत या तयारीला काय फार अर्थ नाही असं मी म्हणेल ओके तुम्हाला भाषण द्यायला शिकलात तुम्ही पण भाषण कशासाठी द्यायचंय तुम्हाला हे जोपर्यंत स्पष्ट नसेल तोपर्यंत भाषण द्यायला शिकू नाही काही विशेष उपयोग नाहीये सो द पर्पज व्हाय यू वॉन्ट टू बी अ पब्लिक स्पीकर या एनिथिंग काही पण असेल तो पर्पज डिफाईन होणं मला साठी खूप महत्वाची गोष्ट असते आधी त्यामुळे मुख्यत्वे त्यावरती जरा आज फोकस करणार व्यक्तिमत्व विकासातला तो पार्ट पहिली पायरी जी आहे बेसिक पायरी आणि त्या पायरीशिवाय आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाही असं मी म्हणाले त्या गेलो तरी त्याचा काही विशेष उपयोग होणार नाही ती नुसतीच चढ उतार होईल म्हणजे फारसं त्याने काही उपयोग होणार नाहीये म्हणून मी फक्त हे बेसिक पायरीच्या संदर्भापुरताच आजचा विषय मर्यादित ठेवणार आहे आणि मे बी कदाचित पुढे आपण आणखी या विषयाच्या जरा खोलात जाऊ शकतो आणि मग कशी तयारी करायची कुठनं काय वगैरे वगैरे त्याच्याबद्दल बोलूया पण मी असं म्हणाले की निदान त्या सगळ्या संदर्भामध्ये आहे मार्गदर्शन करणारे लोक पण आहेत आता पब्लिक स्पीकिंग आहे तर खूप ठिकाणी पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस होतात ऑलरेडी होतात आज असं नाही काही त्या मला आणखीन काहीतरी शिकायचं आहे तर त्याच्यासाठी मला शिकता येऊ शकतात फार अवघड नाहीये पण हा जो पार्ट आहे की कशासाठी मला वाटतं हे जरा थोडासा या संदर्भामध्ये फारशी काही असे कुठे क्लासेस अजून आपल्याकडे नाहीये की आयुष्याचा पर्पज माझी इकिगाई त्याला म्हणता येईल ती शोधण्यासाठी मदत करणारे लोक हे काही वेळेला कदाचित मी फार सौभाग्यशाली असेल तर मला मिळून जाणार माझी इकिगाई ओके देवाचा मी फार लाडका असेल तर कदाचित काय म्हणू त्याला मला जन्मता मिळेल कदाचित मला पालकांकडून मिळेल घरच्या वातावरणातून मिळेल कदाचित मित्रांकडून मिळेल ओके पण समजा या सगळ्यांमधून नाही मिळाली तरी मला माझी मिळवता येऊ शकते इकिगाई मला माझ्या इकिगाईचा शोध घेता येऊ शकतो ओके आणि मग त्याची प्रोसेस काय असेल त्याची सुरुवात कशी करावी त्या संदर्भामध्ये आपण मला वाटते की पुढे बघता येईल आपल्याला त्या सगळ्या बाबत कसं काय करता येईल तर आणि मग हे या पद्धतीने आपला एकदा प्रवास सुरू झाला डेस्टिनेशन मी जसं म्हणालो एकदा ठरलं तेव्हा बाकी गोष्टी शिकणं त्या मनाने सोपं आहे सगळ्याच गोष्टी काय आपल्याला आज येतील असं नाहीये आणि आज आहे गुगल आहे आपल्याकडे आणि इतर अनेक साधनं आहे रिसोर्सेस आहेत त्याचा वापर आपण करू शकतो पुढे जाण्यासाठी इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट ओके ह्या सगळ्या गोष्टींचे युट्यूबवरती तुम्हाला ट्युटोरियल्स पासून सगळं सापडते फक्त आपल्याला काय करायचं हे माहिती पाहिजे आपल्याला नाही तर मग त्याच्यात आपण गुरफटून जातो आणि हरवून जातो तसं नको व्हायला सो इट शुड बी अ व्हेरी पॉइंटेड पार्ट असणं मला वाटतं तो जास्त महत्वाचा असणार आहे तो सगळा पार्ट जो आहे तो आणि मग हे चार एकदा बेसिक गोष्टी झाल्या की मग आपल्याला पुढे जाता येऊ शकते ओके आता या प्रवासाचा शोध आपल्याला कसा घेता येईल डेस्टिनेशन कसं आपल्याला डिफाईन करता येईल त्यासाठीची प्रक्रिया मी तुम्हाला एक सांगितली प्रक्रिया आता याचा शोध घेण्यासाठी आणखीन काही गोष्टी असू शकतात
तर जसं एक म्हणता येईल आपल्याला की ऍक्ट ऑफ रॅन्डम काइंडनेस इकिगाईचा शोध घेण्यासाठीचा एक मार्ग असा असू शकतो. ओके, आणि तो कसा असणार आहे की कुणाशी तरी कुणाची तरी काहीतरी मदत करता येणं. ओके, कंपॅशन ज्याला म्हणतो ना आपण, करुणा आपल्यामधली जी असते ती, की इतरांच्या दुःखामध्ये मला जर काही करता आलं की जेणेकरून त्यांचं दुःख थोडस हलकं होईल, किंवा समोरच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद आणि हास्य निर्माण होईल, ती गोष्ट मला स्वतःला आनंद देते. आणि इट्स अ युनिव्हर्सल असं म्हणता येईल. असे क्वचितच काही लोक असतील, आहे असू शकतात, माहिती नाही, किंवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला की यांचं पोट दुखायला लागतं. ओके, असं म्हणजे आपल्या आजूबाजूला पण घडताना दिसते बरेचदा, नाही असं नाही काही की दुसरा कोणी पाय घसरून पडला की आपल्याला हसायला येते. इट्स काय म्हणतो, रिफ्लेक्स आहे. खरं ते चुकीचं आहे, म्हणजे आपले हे काही असे जे चुकीचे हे झालेले आहेत, काय म्हणू आपण त्याला, एक रिॲक्शन झालेले आहे, त्या पण आपल्याला जरा शोधायला लागतील आणि त्या दुरुस्त कराव्या लागतील. दुसरा पडला त्याला त्रास झाला म्हणून मला का बरं हसायला यायला पाहिजे, पण आज असंच होते, दुर्दैवाने असं होते आज, तर ते आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागणार आहे असं जर असेल तर. पण म्हणून मग कोणाची तरी काहीतरी मदत करता येणं संध्याकाळला म्हणता येईल. मग मला हा विचार करावा लागेल सकाळी उठल्यानंतर की आज मी काय करू शकतो कोणासाठी. छोटीशी गोष्ट असेल, म्हणजे काय करू शकतो, म्हणजे मी काहीतरी वस्तू द्यायची वा आणि वेळ द्यायचा 2 तास वगैरे असं मुळीच नाही म्हणत आहे, पण काही पण एक छोटीशी साधी गोष्ट असू शकते, अप्रिसिएशन असू शकते, कोणाचं कौतुक करणं असं असू शकते. घरामध्ये समजा भाजी तयार झाली आहे, तर भाजी छान झाली एवढं म्हणणं असेल आहे, किंवा छान हा ड्रेस तुला छान दिसतोय बा असं म्हणणं असेल आहे, किंवा तू छान जे काय केलंय ते छान वाटलं मला. ओके, काही पण असू शकते असं, तर आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. आणि हे फक्त एकच फक्त काळजी इथे घ्यायला पाहिजे आपल्याला की हे नाटक नको, वरवरचं नको, इट शुड बी फ्रॉम विदिन. ते खरंच आतून तसं असलं पाहिजे, नुसतं समोरच्या तोंडेखलं ज्याला आपण म्हणतो ना तसं नको, पण ते टिकत नाही ते फारसं. ते आपल्या काय म्हणतो ते रंगरंगोटी सारखे उडून जाते. एक पाऊस आला की सगळं धुतला जाणार, तो सगळा दहा दिवसाला होतो ना केसांचा, तसा तो होणार आहे. तो मग काय असलं पाहिजे आपल्याला, तर बेसिकली मग मला असं काहीतरी शोधावं लागणार सकाळी उठल्यापासून की माझ्या आजूबाजूला जे काय घडते, परत त्यासाठी कुठेतरी वेगळं बा आदिवासी क्षेत्रात गेल्यावर मदत करू, किंवा कोणीतरी आंधळा भेटल्यावर मदत करू. ओके, असं काही करण्याची गरज नाही आहे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये मी असं म्हणेल, तुम्ही जिथे कुठे असाल, जॉब करत असाल, शिकत असाल, घरात असाल, व्हॉट एव्हर इट इज, ओके, तुम्हाला हे शोधता येऊ शकते सकाळीपासून संध्याकाळपर्यंत की काय अशी एखादी छोटीशी गोष्ट मला करता येईल दिवसभरात, की ती केल्यावरती मला आज रात्री झोपताना छान वाटेल, स्वतःला शाबासकी देता येईल. ओके बेटा, तुम्ही आज कुछ अच्छा किया रे, छान केलंस तू आज. छोटीशी गोष्ट असेल, इट निड नॉट बी अ बिग वन, गरज नाही त्याची, छोट्या मोठ्याचा काही प्रश्न नसतो या ठिकाणी. या ठिकाणी प्रश्न असतो की ते छान वाटणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि असं जर आपण ठरवलं आजपासून, एक एक्सरसाइज म्हणून मी तुम्हाला सांगेल, सुचवेल, की आजपासून एक छोटीशी गोष्ट ही सुरुवात करा, की एक काहीतरी छोटीशी गोष्ट दिवसभरात, 2 वाक्य असू शकतात, छोटं स्मित हास्य असू शकते, इट कुड बी एनिथिंग, की रात्री झोपताना तुम्हाला ती गोष्ट आठवून छान वाटलं पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती परत हास्य आलं पाहिजे, अरे वा छान म्हणजे छान झालंच बरं आज, चांगलं वाटलं पाहिजे आपल्याला. हिंदीमध्ये ज्याला सकून मिळणं म्हणताय ना, तसं काहीतरी फिलिंग आपल्याला ऍट द एंड ऑफ द डे आलं पाहिजे. तर असं काहीतरी शोधा, त्याच्याशिवाय झोपू नका. आजपासून सुरू करा, अजूनही झोपायला वेळ आहे आपल्याला, त्यामुळे आज पण करता येणं शक्य आहे. हे अप्रिसिएशन आणि या पद्धतीच्या गोष्टी, मी असं म्हणेल साधं एक उदाहरण आहे की आपण बरेचदा सोशल मीडियावरती आणि असे सगळे असतात, म्हणजे तुमच्यापैकी बरेच लोक आहेत त्या ठिकाणी आत्ता मला दिसतात आहे, जे बघतात आहे हा लाईव्ह कार्यक्रम, आणि बरेच आपण कॉमेंट टाकतो, अंगठे दाखवतो, हे इट्स अ वन काइंड ऑफ अप्रिसिएशन. पण अंगठा दाखवल्याचं काही फार आपल्याला रात्री आठवेल, हा बाबा तुम्ही आज अंगठा दाखवलं बरं, त्या विना सहजी बोलत होते तेव्हा फेसबुकला, त्याचं काही फार आपल्याला कौतुक नाही वाटणार. त्यामुळे असं आपल्याला काहीतरी करता येते का. मग आता तुम्ही हा पण विचार करू शकता की आता समजा हा कार्यक्रम तुम्ही बघता आहात आता फेसबुक लाईव्ह, आणि हा सायमल्टेनियसली युट्यूब वरती पण चालू आहे आपल्या, त्यामुळे नंतर यांना कोणाला बघायचा, तो एक प्रयासचं जे चॅनल आहे प्रयास.अमरावती,
त्या यूट्यूब चॅनेलवरती पण करतोय आपण हा लाईव्ह. जे आयोजक आहे आजच्या कार्यक्रमांचे डॉक्टर नरेश चंद्र काठोळे, ज्यांच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितले, मिशन आयएस, त्यांच्या पेजवरती पण हे असणार आहे. या मिशन आयएसचे आणखीन एक दुसरे जे महत्वाचे काय म्हणून आधारस्तंभ आहे ते प्रवीण खांडवे सर आहे, तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक आहे सिव्हिलमध्ये, त्यांच्या पण फेसबुक अकाउंटला हे असणार आहे. आणि शिवाय आपल्या प्रयासच्या युट्यूब अकाउंटला पण असणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह आहे आणि तो पुढे तिथे असणार आहे, त्यामुळे ज्यांना आत्ता शक्य नाही झालं ते नंतर पण बघू शकतील, काही अडचण नाही त्याला. तर मला हे म्हणायचं होतं की आत्ता हे करत असताना आपल्याला जरा म्हणजे तुम्ही कॉमेंट करताय, समजा साधं उदाहरण घेऊ, आत्ता सगळे समोर आहेत म्हणून मी म्हणतोय, बऱ्याच जणांनी नमस्कार सर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि ते एक प्रकारे आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी कनेक्ट होणं असेल, बरोबर आहे. पण आता त्याच्या पुढे जाऊन जरा आपल्याला खरंच काहीतरी एखादी गोष्ट हृदयाला भिडली आपल्या आणि छान वाटली आपल्याला, ओके, तर ती जर आपल्याला पोहोचवता आली वक्त्यापर्यंत, ते सर समजा तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा नंतरही टाकलं मला, सर तुम्ही जे बोललात ना ही गोष्ट मला खूप म्हणजे खरंच जी तुम्हाला आवडली आणि असं वाटतं की तुमच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे कदाचित, ओके, मे बी असं जर काही वाटलं तुम्हाला, तर मी असं म्हणत नाही की जबरदस्ती टाकावं असं अजिबात नाहीये, पण असं काहीतरी वाटलं आणि ते तुम्ही शेअर केलं, ओके, तर त्याचा एक फायदा मला हा होईल की मला असं वाटेल की अरे वा छान मी जे काय बोललो त्याचा खरंच लोकांना उपयोग होतोय. एक गोष्ट कदाचित तुम्हाला पण तुमच्या मनातली जी काय गोष्ट एखादी खूप भावली, जसं असतं ना की एखादा पिक्चर आपण पाहून आलो, एखादं गाणं आपल्याला आवडलं, पटकन कोणाला तरी सांगावं असं वाटतं की नाही आपल्याला, एकटाच जाऊन सिनेमात बसलाय वा थिएटरमध्ये आवडणारा पिक्चर बघायला, असं क्वचितच होते. आनंद पण आपल्याला शेअर करायचा असतो, त्याच्याशिवाय वाढत नाही. नुसतं एकट्याने खाण्यात एकट्याने करण्यात काही मजा नसते, नाही का? तर तुम्हाला जे काय वाटलं ते जर तुम्हाला शेअर करता आलं तर इट विल बी स्टील बेटर, ते शब्दांमध्ये जर व्यक्त करता आलं आणखीन जरा थोडस औपचारिक म्हणजे फॉर्मॅलिटी, ह्या ज्या फॉर्मल गोष्टी आहेत ह्या आहेत महत्वाच्या. म्हणजे मला त्याच्यामुळे इथे कळलं की किती किती लोक आहेत की अगदी बेंगलोरच्या मंदाकिनी सावंत, प्रदीप काकडे, संतोष भडकुंबे पासून तर इतर अनेक मित्रमंडळी मला या ठिकाणी दिसतात आहे, संजय कोरडे आहेत, किशन टोंगे आहेत, तर याच्या पलीकडे जरा तो कनेक्ट आपला कदाचित विकसित होऊ शकतो. म्हणजे मला साठी ती संधी असते आपल्याकडे, म्हणजे ती अगदी या कार्यक्रमात पण आहे, आज रात्री झोपण्यापूर्वी ही गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे. त्यामुळे रोज आपल्याला असं काहीतरी जर शोधता आलं तर दॅट कॅन बी अ हेल्पफुल, आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज शोधण्यासाठी उपयोगी पडेल की जे करायला आपल्याला आवडते पण, ओके. आणि मग लक्षात येईल की याची जगाला गरज पण आहे दुसऱ्या बाजूला, म्हणून तुम्ही कोणाला तरी मदत केली, काहीतरी काहीतरी अप्रिशिएट केलं, ती गरज आहे कदाचित. म्हणजे ती माझी गरज असू शकते की अप्रिसिएशन कोणीतरी केलं, नाही तर मी बोलून राहिलो फेसबुकला येऊ समोर दिसतात आहे आणि माहिती नाही म्हणजे काय रिॲक्शन आहे काय नाही, ऐकलेत की झोपी गेलेले आहेत हे पण कळत नाहीये, समजा असं जर चित्र असेल आहे याचा काही परिणाम होत नाहीये तर एक दिवस मी पण थकणार आहे मग कदाचित, नाही का, किती दिवस बडबड करत बसणार आहे, पण हेच जर मला कळलं कदाचित तर माझा उत्साह आणखीन वाढेल. त्यामुळे बेसिकली काय म्हणू, ही सगळ्यांची भूक असते कुठेतरी की आपला कोणाला तरी उपयोग होतो आहे हे कळणं पण महत्वाची गोष्ट असते, त्यासाठी फीडबॅक कदाचित हा उपयोगाचा पार्ट असतो. त्यामुळे उद्यापासून मी असं म्हणे सुचवेल तुम्हाला की आजपासून असं काहीतरी शोधा की ज्याचा कोणाला तरी उपयोग होणार आहे, तुमचा काही पण असू शकते, अगदी छोटी गोष्ट पण असू शकते, पण अशी गोष्ट शोधा आणि ते करायला सुरुवात करा, त्या दृष्टीने मग आपल्याला पुढे जाता येऊ शकेल, ओके. आता एक पार्ट यामध्ये मी जे म्हणाले की जो महत्वाचा असेल की मेंटॉरिंग एक खूप महत्वाचा रोल असू शकतो, म्हणजे गुरुविना ज्ञान नाही असं जे आपल्या परंपरेमध्ये म्हटलेलं आहे, मला असं वाटतं हा एक पार्ट असा आहे की आपली इकिगाई आपल्या आयुष्याचा पर्पज शोधण्यासाठी जर आपल्याला गुरु असेल तर सो फार सो गुड, म्हणजे कोणीतरी जर असेल आपल्याला जरा वाट दाखवणारा कदाचित, म्हणजे त्याने दाखवलेल्या वाटेनेच जायला पाहिजे अशी गरज नाहीये, पण तो सांगू शकतो की हे चार रस्ते दिसतात आहे मला तुझ्यासाठी, कदाचित आपल्यापेक्षा थोडस जरा थोडं काय म्हणू आपण त्याला त्याची नजर थोडी दूर जाऊ शकते, असे मेंटॉर आपल्याला शोधायला लागतील. पुढची पायरी जी आहे ती आपल्या आजूबाजूला आणि अशी खूप सापडतील तुम्हाला. हे फॉर्च्युनेटली आम्हाला शिकत असताना असे काय खूप सारे मेंटॉर पुस्तकांमधनं मिळाले, म्हणजे एक साधं सोपं साधन मी म्हणेल सगळ्यांकडे अवेलेबल आहे
ती पुस्तकं असू शकतात, चरित्र, आत्मचरित्र, इतर खूप साऱ्या कहाण्या असू शकतात, काही असू शकतात, ज्यातनं आपल्याला काहीतरी, मला ज्या वाटेने जायचंय त्या वाटेची जरा जास्त चांगली कल्पना येऊ शकेल. ओके, सुदैवाने मला वाचनाची सवय असल्यामुळे आणि ती अजूनही कंटिन्यू आहे, त्याच्यामुळे मला पुस्तकांची खूप मदत झाली ही सगळी वाट शोधण्यामध्ये. पण नाही तर मग हरवायला जाते आणि मग जेव्हा दोन रस्ते येतात ना तेव्हा कन्फ्यूज होते, चौफुली येते तर आणखीन कन्फ्यूज होते की कुठला रस्ता मला जायचं त्या गावाला घेऊन जाणार आहे. आणि तिथे जर का चूक झाली ना तर फार लांबचा फेरा होऊ शकतो किंवा भलतीकडे जाऊ शकतो आपण. त्यामुळे सजग असणं, वारंवार लागणार, हे काही असं नाही की एकदा केलं आणि झालं बा आपल्याला संपलं समजलं आता असं नाहीये. जसं डोळ्याचा चष्म्याचा नंबर आहे, आपण एकदा काढून घेतो आणि मग परत वर्ष दोन वर्षांनी तो बदलतो, पुन्हा जाऊन तपासतो, पुन्हा चष्मा बदलतो खर्च करून. तीच प्रक्रिया आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याचा पर्पज शोधण्यासाठी पण करावी लागणार आहे. हीच प्रक्रिया त्या काय म्हणू त्याला महाभारतामध्ये अर्जुनाला त्या रणांगणावरती करावी लागली. श्रीकृष्ण मेंटॉर होता अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाच्या मेंटॉरशिपमुळे अर्जुनाला रस्ता मिळाला. गोंधळला होता तो, गांडीव धनुष्य खाली ठेवून तो संन्यास घ्यायला निघाला होता. त्यावेळेस मग जी काय गीता सांगितल्या गेली, जे काय आपण ऐकतोय ती कहाणी, दॅट वॉज अ वन काइंड ऑफ मेंटॉरशिप. आणि अर्जुन का बरं अजिंक्य राहिला कदाचित, दुर्योधनही काही कमी पराक्रमी नव्हता, कौरव पण पराक्रमामध्ये तोडीस तोड होते असं म्हणूया, फरक जो होता तो काय होता, मेंटॉर कोण आहे हा फरक होता. दुर्योधनाचे कौरवांचे मेंटॉर कोण होते, कदाचित मे बी शकुनी मामा असतील. ओके, त्यांच्या ऱ्हासाला जे काय कारण झालं असतील, अनेक कारणांपैकी एक कारण हे असेल की त्यांनी मेंटॉर चुकीचे निवडले, बाकी सगळं होतं त्यांच्याकडे, नाही असं नाही काही. तेच जर आपण पांडवांची अर्जुनाची गोष्ट केली तर अर्जुनांनी मेंटॉर युधिष्ठिराने मेंटॉर पांडवांनी जे निवडलं ते कृष्णाला आपलं मेंटॉर निवडलं. म्हणजे ती एक कहाणी पण महाभारतामध्ये येते की एका बाजूला सगळं सैन्य यादवांचं, श्रीकृष्णाचं सगळं सैन्य, आणि दुसऱ्या बाजूला फक्त एकटा श्रीकृष्ण. आणि जेव्हा दोघही आले होते युधिष्ठिर आणि काय म्हणू आपण त्याला दुर्योधन कृष्णाकडे मागायला युद्धामध्ये मदत करण्यासाठी, आणि मग कृष्णाने चॉईस दिला ह्या दोन गोष्टी आहेत, दोन पैकी काय पाहिजे तुम्हाला ते घ्या. दुर्योधनाने हा विचार केला की सैन्य मोठं आहे यादवांचं, सैन्य घेतलं तर चांगलं आहे, श्रीकृष्ण काय एकट्या श्रीकृष्णाला घेऊन काय करायचं आपल्याला. आणि त्यातही परत श्रीकृष्णाची अट होती की मी पूर्ण युद्धाच्या दरम्यान हातामध्ये शस्त्र पकडणार नाही, असा श्रीकृष्ण घ्यायचा असेल तर. दुर्योधनाने हा विचार केला व्यावहारिक की हा नाहीतरी शस्त्र पकडणार नाही, त्याचं युद्ध जिंकण्यामध्ये काही उपयोगच नाही, कशाला घ्यायचं याला, त्याच्यापेक्षा सैन्य घेऊया त्याचं एवढं मोठं. आणि मला असं वाटतं तीच गोष्ट जी आहे युधिष्ठिराने अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं. त्यामुळे मेंटॉर कोण निवडतो आपण हा जो चॉईस असतो ना, त्याच्यामुळे सगळे रस्ते बदलतात पुढचे सगळे. मेंटॉर कोण आहेत आपले यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात. ओके, मी जसं म्हणाल तसं आम्हाला पुस्तकांमधनं मिळाले, त्या काळात बाबा आमटे, जुनाथ थत्ते आणि इतर अनेक लोक ज्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांचं डोकं खाल्लं बरेचदा, त्यांच्याकडनं गायडन्स घेतलं, त्यांचं ऐकलं, बऱ्याच गोष्टी ऐकल्या. ऐकल्याचा अर्थ त्यांनी म्हटलं तसं नाही केलेलं, पण मला जे काय वाटतं ते तपासून घेतलं त्यांच्याशी. आणखीन त्याचा उपयोग होतो आपल्याला क्रॉस चेक करायला, आणखीन पक्क करायला, ज्याला म्हणता येईल आपल्याला जे वाटते ते पक्क करायसाठी. आणि त्याच्यामुळे मग आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. म्हणून मग मी इतर डॉक्टरांसारखा काय म्हणून एक दवाखान्यात बसून एक हॉस्पिटल बनवून काय म्हणून स्वतःचं चेंबर किंवा हॉस्पिटल बनवून पेशंटला औषध गोळ्या इंजेक्शन ऑपरेशन करणारा डॉक्टर नाही बनलो, थोडा वेगळ्या प्रकारचा डॉक्टर बनलो. ओके, तर मेंटॉर कोण आहेत आपले यावर अवलंबून असते की आपलं आयुष्य पुढे कसं बसत बनणार. त्यामुळे दुसरा एक मुद्दा असेल आपल्याला ह्या इकिगाई शोधण्यामध्ये की मेंटॉर शोधा. ओके, आपले मेंटॉर कोण आहे यावर आपलं भविष्य अवलंबून असते. दॅट इज सो सिम्पल. अर्जुनाने मेंटॉर श्रीकृष्णाला निवडला आणि पांडवांचं भवितव्य स्पष्ट झालं भविष्य हात न पाहता. दुर्योधनाने श्रीकृष्णाला नाकारलं आणि ते सैन्य निवडलं, तिथेच दुर्योधनाचा आणि कौरवांचा काय म्हणू आपल्याला एंड, त्याला म्हणता येईल भविष्य, त्या ठिकाणीच लिहिल्या गेलं. पुढे ते प्रत्यक्षात फक्त युद्धभूमीवरती साकार झालं एवढंच आहे, पण भविष्य त्या क्षणी लिहिल्या गेलेलं आहे, मेंटॉर निवडण्याच्या क्षणी, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपले मेंटॉर कोण आहेत हे निवडा. आणि मी जसं तुम्हाला सांगेल
की मेंटॉरला जशी गरज असते, गुरुला जेवढी शिष्याची गरज असते ना, काय म्हणताय, शिष्याला जेवढी गुरुची गरज असते त्यापेक्षा जास्त गरज कदाचित गुरुला शिष्याची असते. ओके, तरी आपल्याला असं वाटते की कसं जावं बा, एवढे मोठे आणखीन काय काय असतील, कसं संपर्क करावा, आपण कुठे ते कुठे, असं जर आपण विचार केला ना तर मला असं वाटते ते पण चुकते आपल्याला. म्हणून मी जसं म्हणालो ना की शिष्याला जेवढी गुरुची गरज आहे त्यापेक्षा जास्त गरज गुरुला शिष्यांची आहे. की माझा वारसा पुढे घेऊन जाणारा कोणीतरी असेल तर ती खूप आनंद देणारी गोष्ट असते आपल्याला. ओके, मी जे काय शिकलोय आयुष्यभरामध्ये, खस्ता खाऊन असेल, कदाचित प्रयत्न करून असेल, हे ते जर मला पास ऑन करता आलं नवीन पिढीपर्यंत तर तो खूप मोठा आनंदाचा विषय असतो, तो सार्थकतेचा विषय असतो, आयुष्य सार्थक लागण्याचा विषय असतो असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे गुरु पण अशा शिष्यांच्या शोधात असतात, नाही असं नाही काही, फक्त एवढंच आहे की ते तपासत असतात की शिष्याची पात्रता आहे का, लायकी आहे का, मला जे काय द्यायचंय ते घेण्यासाठी कितपत त्याची तयारी आहे, मानसिक तयारी, आणि तो ऍटिट्यूड आहे का, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, ओके, ती मेहनत, ही सगळी तयारी जर असेल तर हे गुरु सगळे आपल्या पुढे उभे आहेत. ओके, रांगेने उभे आहेत, एक नाही अनेक आहेत. मी असं म्हणेल आपल्याला फक्त आपल्या स्वतःची तयारी करून, आपली झोळी ज्याला म्हणतात ना, आपली झोळी मजबूत जर असेल आणि त्या पद्धतीने जर आपल्याला जाता आलं तर आपल्याला गुरु असे नक्की भेटू शकतात, मेंटॉर भेटू शकतात ते असे. ओके, तर ते मेंटॉर शोधणं, मेंटॉर निवडणं, मग असे मेंटॉर तुम्हाला जे कोणी वाटतात आहे की ज्यांनी खरंच आयुष्यात काहीतरी केलेलं आहे आणि ज्यांचं काहीतरी आहे, त्यांच्याकडे जा. ओके, दहादा जा. कदाचित ते म्हणतील पहिल्यांदा पाच वेळा म्हणतील मला वेळ नाही आहे, फुरसत नाही आहे, हे काय फालतू आहे, तू काय येऊ नको. ओके, काही पण असेल चिकटून बसा. हे असं म्हणण्यामध्ये, तुम्हाला झिडकारण्यामध्ये ते तपासत असतात की तुम्ही किती पक्के आहात, तुमची किती स्ट्रॉंग डिझायर आहे. ओके, खरंच तुम्हाला त्याला जे काय द्यायचंय त्या मेंटॉरला, त्या गुरुला, ते किती सार्थकी लागणार हे तो तपासत असतो. त्यामुळे कदाचित तो 10 वेळा हाकलून देईल आपल्याला, मे बी शक्य आहे, पण जर आपली पॅशन, आपली खरंच जर ती भूक असेल ना, तर मग एक दिवस नक्की असा येईल की त्याच्या लक्षात येईल की नाही, हा नाहीये नुसताच असा नाहीये, बाकी कशासाठी नाही आलेला, त्याला खरंच ती भूक आहे, आणि मग कदाचित तो आपला सगळा भांडार आपल्यासाठी ओपन करू शकेल. तर तेवढा आपला पेशन्स पुरला पाहिजे जरा. त्यामुळे जा त्यांच्याकडे, त्यांचं डोकं खा, त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. ओके, आणि ते आहे तुमच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी आहे, मी असं म्हणतोय तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला. त्यामुळे ज्याला आपण म्हणूया काउन्सिलर्स, हा जो काय पार्ट आहे ना तो पण खूप महत्वाचा आहे असं वाटते मला. मला स्वतःला या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला आणि आत्ताही ते सगळी प्रोसेस करतच असतो. म्हणजे आत्ता काही संपलं असं नाही, आजही मी खूप लोकांकडनं शिकत असतो, खूप लोकांकडे जात असतो जरा समजून घ्यायला, शिकायला, त्याचा फायदा होत राहतो मला. आणि मग एक एक पार्ट जो मी माझ्या आयुष्यामध्ये पण मला ते करायला पण आवडते, मला जे काय कळलंय ते मी पास ऑन करण्याचा पण प्रयत्न करतो इतरांपर्यंत. मे बी ते अशा कार्यक्रमांमधून असेल आहे ज्या आमच्याकडे कार्यशाळा, शिबिर, ट्रेनिंग, प्रशिक्षण होतात, त्या माध्यमातून असेल आहे, किंवा 1-to-1 पण अनेकांशी माझा संवाद असतो, जे लोक अर्थात जे लोक माझ्यापर्यंत येतात किंवा मला जे वाटतात की ज्यांच्यात पोटेन्शियल दिसते मला, कुठेतरी जाणवले, मग तिथे मी जरा हे सगळं पेरण्याचा प्रयत्न करतो, किंवा जे आलेत माझ्याकडे त्यांना तपासून घेऊन मग त्यांच्यापर्यंत हे पेरण्याचा प्रयत्न करतोय. ती माझी आणखीन एक पॅशन आहे ज्याला म्हणताय 1-to-1 जो डायलॉग आहे तो पण एक पार्ट असू शकतो. त्यामुळे मग आम्ही आता एक पर्सनल लाईफ कोच म्हणून जो काय कन्सेप्ट आहे आपल्याकडे अजून फार विकसित नाही झालेला खरं, ते एक प्रोफेशन पण आहे पाश्चात्य देशांमध्ये, त्याचं एक प्रोफेशन पण आहे, स्वतंत्र प्रोफेशन आहे. की मला स्वतःला काहीतरी आयुष्यात पुढे जायचंय, माझी गाडी कुठेतरी अडल्यासारखी वाटते, रस्ता दिसत नाहीये, त्यामुळे मी अशा कोणातरी काउन्सिलरकडे जातो, त्याच्या अपॉइंटमेंट घेतो, त्याची वेळ घेतो. ओके, आणि मग त्याच्यासोबत सेशन्स होतात माझे काही, आणि हे एका क्षणात नाही कळते, कदाचित 2, 5, 10, 20 सेशन, कदाचित ही प्रक्रिया 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर, 5 वर्ष पण चालू शकते. इट्स अ प्रोसेस. आणि मग त्या प्रोसेसमधनं मला हळूहळू एक एक गोष्टी उलगडत जातात माझ्या स्वतःबद्दलच्या. हा गाईड माझ्यासोबत असतो, हा मेंटॉर माझ्यासोबत असतो. ओके, हा एक स्वतंत्र प्रोफेशन आहे पाश्चात्य देशांमध्ये पण. मी आतापर्यंत कधी प्रोफेशन म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही, पण माझ्या संपर्कात आलेल्यापर्यंत नक्की हा प्रयत्न केलेला आहे, मला जे काय थोडंफार कळते ते पास ऑन करण्याचा.
आता थोडस मी त्याला जरा स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये पण करू इच्छितो. खरं मी मागेच एप्रिल मध्ये पण अनाऊन्स केलं होतं मी की मी हे लाईफ कोचिंगचं जे काम आहे मला पुढच्या आयुष्यात जे काय करायचंय ते वन टू वन कोचिंग असं, की एका व्यक्तीला पण एका वेळेला जसं आपण सोशल मीडियामधनं तुम्ही हजारो लोकांपर्यंत जाता मेसेज देता काहीतरी, पण दुसऱ्या बाजूला एक एक माणूस निवडून त्याला उभं करण्यामध्ये जर काही करता आलं तर तो पण एक माझ्यासाठी आनंदाचा विषय असणार आहे. आणि मला वाटते थोडंफार मला ते जमते पण जसं मी म्हणाल ते त्याची गरज पण आहे जगाला. परत ते एकीगायचे चार मुद्दे जे आहेत ते आणि त्यासाठी मला रिवॉर्ड पण मिळणार आहे. ओके, कारण कदाचित तुमच्यातला कोणाला जर माझा उपयोग झाला तर तुम्ही कधीतरी नक्कीच हा उल्लेख करणार आहे की सावजी सरांकडनं मला ही गोष्ट शिकायला मिळाली होती. जसं मी आज म्हणते बाबा आमटे गुणात ते काही इतर अनेक लोक आहेत तर ते आयुष्यभरासाठीची कदाचित दॅट इज माय रिवॉर्ड, दॅट कुड बी माय रिवॉर्ड. हे थोडं स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये करतोय पण अजून मी जरा थोडासा काय म्हणतात बरेच वेगवेगळे उपक्रम आता ऑनलाईनच्या निमित्ताने सुरू झाले, त्यात बराच एंगेज होत गेलो आणि त्याच्यामुळे त्याला अजून काय म्हणतात स्ट्रक्चर्ड स्वरूपात सुरुवात नाही करू शकलो. पण आता या येणाऱ्या दिवसांमध्ये आता त्याला सुरुवात करतो आहे वन टू वन कोचिंग चा जो पार्ट आहे तो लॉंग टर्म पार्ट जो आहे तो त्याला म्हणजे 3 महिने 6 महिने वर्षभर कदाचित काही सेशन्स 2, 5, 10 व्हॉट एव्हर इट इज तो पण एक पार्ट करणार आहे. तर व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मला वाटते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरा विचार करावा लागणार आहे. आज प्रामुख्याने मी हा मांडण्याचा प्रयत्न केला. मी जसं म्हणालो आधी की हा खूप ब्रॉड विषय आहे, मोठा विषय आहे, त्यामुळे आपल्याला त्यातला एक एक पार्टच कदाचित आपल्याला करता येईल. आज मी फक्त व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी मी असं म्हणेल पायऱ्या ज्या काय आहेत त्यातली पहिली पायरी आज आपण बघितली. आणि एक मात्र लक्षात घ्यायचं आपल्याला की पहिली पायरी क्रॉस केल्याशिवाय पुढे नाही जातात आपल्याला हे नक्कीच. पहिली काय पायरी जेवढी स्पष्ट आणि चांगली होईल ना तेवढं मला असं वाटते आपल्याला पुढे जाण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही इकडे कॉमेंट मध्ये चॅट मध्ये टाकू शकता. तर काय वाटले तर शेवटचे 5-10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरां पण करता येतील. आपल्याला काही प्रश्न तुमचे असतील तर डेफिनेटली होऊ शकतील. आणखीन एक दोन गोष्टी फक्त शेअर करतो कदाचित तुमच्या उपयोगी असू शकतील. मे बी उद्यापासून 25 ऑगस्ट पासून तर 6 सप्टेंबर पर्यंत रोज रात्री 8 ते 9 ओके, परत मे बी फेसबुक आणि युट्यूब पण असू शकेल लाईव्ह करतोय आम्ही एक कार्यक्रम दृष्टी नावाने. ओके, एक अमरावतीमधली संस्था आहे दिशा म्हणून जी आय बँक चालवते. स्वप्नील गावंडे नावाचा एक 28-29 वर्षाचा तरुण मुलगा आणि अतिशय काय म्हणता येईल त्याला डॅशिंग आणि खूप कार्यक्षम असा मुलगा की ज्यांनी या मागच्या करोनाच्या काळात मागच्या 2 महिन्यात 8, 9, 10 जिल्ह्यांमध्ये जवळपास करोना टेस्टिंग लॅब एस्टॅब्लिश केल्या ज्याच्या प्रयत्नांमुळे एस्टॅब्लिश झाल्या. ओके, त्यांची दिशा नावाची संस्था आहे आणि आता एक नेत्रदान जागरूकता अवयवदानाच्या संदर्भामध्ये जागरूकता पंधरवडा असतो 25 म्हणजे उद्यापासून सुरू होतोय. तर त्यानिमित्ताने दृष्टी नावाचा एक कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करतोय प्रयास आणि दिशा मिळून. तो कार्यक्रम असेल रोज रात्री 8 ते 9 सव्वा 9 साधारणपणे 1.25 तासाचा कार्यक्रम असेल. तो असेल प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम असेल. रोज एका रोल मॉडेलला आम्ही बोलावतो आहे आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचं आयुष्य समजून घेणार आहोत. त्यामुळे दृष्टी फक्त काय म्हणतो की अन्न आहे त्यांना डोळे नाही म्हणून दृष्टी नाही असं नसते. बरेचदा डोळ्यास माणसांना पण दृष्टी नसते, व्हिजन ज्याला म्हणतो ना आपण, डोळ्यांचं व्हिजन तर एक छोटा पार्ट झाला पण आयुष्यासाठीचं व्हिजन ज्याला म्हणता येईल, जीवन जगण्यासाठीचं जे व्हिजन लागते, जिने का नजरिया ज्याला म्हणतो आपण, ओके, व्हिजन फॉर लाईफ, तर तो एक जरा ते व्हिजन एक जरा सगळ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न पुढचे 15 दिवस सलग, मागे जसं आपण एप्रिलमध्ये फेसबुक लाईव्ह सलग महिनाभर केलं होतं तसं पुढचे 15 दिवस सलग असणार आहे. त्या सगळ्यांच्या मुलाखती मी घेणार आहे, कदाचित माझ्यासोबत दिशाची टीम पण असणार आहे. या निमित्ताने ज्यांनी ऑर्गन डोनेशन नेत्रदान केलेलं आहे त्यांचं एक फॅलिसिटेशन पण एक छोटंसं 5 मिनिटाचं होईल. उद्यापासून त्याची सुरुवात होते आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये भारतामधला पहिला ब्लाइंड IAS अधिकारी जे आत्ता आहेत भारतातले पहिले IAS ब्लाइंड अधिकारी आणि ज्यांनी दिव्यांगांसाठी अंध लोकांसाठी जे वर्ल्ड कप होतात क्रिकेटमध्ये भारताला 3 वेळा रिप्रेझेंट केलेलं आहे वर्ल्ड कप मध्ये क्रिकेटमध्ये अंध. ओके, आणि आता कलेक्टर आहेत. ओके, तर
त्यांच्यापासून आपण उद्या सुरुवात करतो आहे. उद्या या सिरीजला उद्या सकाळी रात्री 8 ते 9 तो असणार आहे फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह असणार आहे तो दिशाच्या आणि प्रयासच्या पेजवरती आणि इतर अनेक पेजवरती तुम्हाला तो शेअर करता येऊ शकेल वगैरे वगैरे. आणि शेवट त्याचा करणार आहोत आपण 6 सप्टेंबरला मोस्ट प्रॉब्ली शेवट असेल भावेश भाटिया नावाचा आणखीन एक अंध काय म्हणता येईल जिगरबाज ज्याला म्हणता येईल ज्यांच्याबद्दल ऐकायला तुम्हाला खूप आवडेल अगदी आणि काय अगदी असलं व्यक्तिमत्व काय असू शकते प्रत्यक्षात की जे महाबळेश्वरला आहे हा अंध भावेश 85 वयामधला आत्ता म्हणता येईल रंगीत मेणबत्त्या आणि विथ फ्रॅग्रन्स वाल्या 10-11 हजार प्रकारच्या मेणबत्त्या तयार करतोय. ओके आणि नुसतं तेवढंच नाहीये 2400 मला की आता आकडे वाढत असतील 3000 ब्लाइंड लोकांना काम दिलंय त्यांनी भारतात 71 देशांमध्ये एक्सपोर्ट होतं आणि हे सगळं क्वालिटीच्या आधारावर अंध काम करतात म्हणून नाही फक्त क्वालिटीच्या आधारावरती. ओके रिलायन्स वगैरे सारख्या ज्या मोठ्या कंपन्या त्यांच्या दिवाळी गिफ्ट गेले अनेक वर्ष या भावेशकडून जातात. अतिशय गोड आणि अतिशय काय म्हणता येईल इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे की स्पोर्ट्समध्ये जवळपास 150 पुढे गोल्ड मेडल्स स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला माउंटेनिअरिंग हिमालय चढलेला आणि आता माउंट एव्हरेस्टचं स्वप्न समोर ठेवतोय अंध व्यक्ती लक्षात घ्या ऍट द एज ऑफ 50. ओके त्यांच्या मुलाखतीने शेवट करणार या दरम्यान आपल्याकडे काही उद्योजक येणार आहे यशस्वी उद्योजक येणार आहे अमित वायकर म्हणून शांघायला आहे ज्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम ज्यांनी शांघायमध्ये आयोजित केला होता ते अमित वायकर ते नागपूरचे ओरिजिनली तर अमित सोबत आपण गप्पा मारणार आहोत शांघाय वरण तो आपल्याशी बोलणार आहे. एक छत्तीसगडमध्ये मोहित गर्ग म्हणून एक IPS जिल्हा काय म्हणू आपण पोलीस सुपरिटेंडेंट SP आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. असे वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक त्यामध्ये काही ब्युरोक्रॅट्स आहे काही उद्योजक आहे काही सोशल सेक्टरमधले लोक आहेत काही मी म्हणालो तसं दिव्यांग क्षेत्रातले लोक आहे पण ज्यांनी काहीतरी केलेलं आहे ज्यांच्यातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते तर अशी एक सिरीज आपण दृष्टी म्हणून चालू करतो आहे उद्यापासून असणार आहे ती तर जरूर म्हणजे फेसबुक पेज आणि हे सगळे तुम्ही लाईक करावे युट्यूब चॅनल जे आहे ते पण सबस्क्राईब करावं म्हणजे सगळे तुम्हाला पुढे पण बघता येऊ शकतील इंटिमेशन्स पण येऊ शकतील आहे तेवढं एक मला सांगायचं होतं. आणि बाकी जे काय उपक्रम आहे ते तुम्हाला हळूहळू कळतील आहे डायबिटीसचं मी जसं सांगितलंय खूप ऑनलाईन पद्धतीने यशस्वी उपक्रम असता तो असं म्हणता येईल कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये प्रयासची आणखीन एक आयडेंटिटी याला म्हणता येईल आज जे आपण एकीगाई म्हणतोय ना सगळं तर कदाचित ती असू शकेल की औषध थांबवून पूर्णपणे चालू असलेली औषधं पूर्णपणे थांबून ब्लड शुगर नॉर्मलला आणता येऊ शकते आणि औषधं पूर्ण बंद करता येतात आणि टाईप 2 डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो. ओके गेले साधारणपणे 4-5 महिन्यामधल्या एक 6-7 बॅच आता 4 सप्टेंबरपासून चालू होते. USA साठी एक बॅच चालू होते अमेरिकन लोकांसाठी एक बॅच त्यांच्या वेळेनुसार 2nd सप्टेंबरपासून तर असं 1-2 महिन्याला 1-2 बॅचेस आत्ता होतात आहे आणि छान एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल गोष्ट सगळ्यांपुढे समोर येते जी आजपर्यंत फारशी जगाच्या समोर नाही आलेली आणि मग तो आनंद वाटतोय की जरा ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये माझा पण छोटासा वाटा आहे मी असं म्हणणार नाही की ते काही मी शोधून नाही काढलेलं पण एक छोटासा वाटा नक्कीच माझा पण आहे ती गोष्ट मला आनंद देते ती माझी इकिगाई असणार आहे कदाचित. तर अशा अनेक गोष्टी असू शकतात. एक एक एखाद दुसरा प्रश्न कदाचित घेऊ आपण थांबण्यापूर्वी ध्येय निवडण्यासाठी काय व कसे निवडावे निकष काय मी जसं म्हणालो आत्ता जे एकीगाईचे निकष सांगितले ते आपले ध्येय निवडण्याचे निकष असू शकतात त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो काय असतो गोल सेटिंग तो एक स्वतंत्र विषय असू शकतो पुढे कधीतरी आपण बोलू त्याच्याबद्दल पण ज्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आम्ही याला म्हणतोय की तुमचं गोल जे ते स्मार्ट असलं पाहिजे SMART स्मार्ट म्हणजे काय एस म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे नेमकं एम म्हणजे मेजरेबल असलं पाहिजे ए म्हणजे अटेनेबल किंवा अचिवेबल असलं पाहिजे नंतर आर म्हणजे रिअलिस्टिक किंवा रिलिव्हंट असलं पाहिजे माझ्यासाठी महत्वाचं पाहिजे ते. ओके रिलिव्हन्स आणि टाइम बाउंड असलं पाहिजे तर हे 5 निकष आपल्याला ध्येय निवडताना लावावं लागेल. ध्येय कुठलंही असू शकते ते काय असं दुसऱ्या कोणाकडून ध्येय नाही घ्यायचं माझं ध्येय मला शोधायचं आहे. ओके फक्त ते कसं शोधलं तर ते प्रत्यक्षात येणं सोयीचं काय म्हणलं प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढेल
त्याच्यासाठी हे सगळे प्रिन्सिपल्स आपल्याला वापरता आले पाहिजे जे मॅनेजमेंटमध्ये, सायकोलॉजीमध्ये आणि वर्तनशास्त्रामध्ये आहेत, बिहेवियरल सायन्सेसमध्ये. तर त्या संदर्भातला गोल सेटिंगचा पार्ट तो असू शकतो आणि हे त्याचे निकष असतील आहे मला असं वाटते. तर अशा अनेक गोष्टी काहीतरी असू शकतात. ते आत्ता किशन टोंगे यांनी लिहिलंय की समाजाला उपयोगी पडणारी एखादी गोष्ट आपल्याकडून घडली तर याचे समाधान काही औरच असते. ते करोना योद्धे आहेत. त्यांनी लिहिलंय की मी नुकताच करोनावरती मात करून घरी आलोय आणि रुग्णालयातून येताना आम्ही करोना बाधित रुग्णांनी संपूर्ण हॉस्पिटल स्वच्छ केलं. याचे खूप समाधान वाटते, आत्मिक सुख मिळते. वा, कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे किशनजींसाठी की स्वतःला करोना झाला, करोना बरा झाला तर सगळं हॉस्पिटल करून, आणि त्यांनी एकट्याने नाही सगळ्या रुग्णांनी मिळून हॉस्पिटल स्वच्छ करून मग घरी आले. सो मला असं वाटते खूप महत्वाची आणि खूप छान गोष्ट आहे. किशनजी खूप अभिनंदन तुमचं. हे जे काय तुम्ही केलं हे मला वाटते खरंच, म्हणजे जे काय आपण आज विषय बोलतोय ना सगळा, त्या विषयासाठी अतिशय पूरक उदाहरण आहे. छोटीशी गोष्ट असेल कदाचित आपण जर विचार केला तर, काय तासभर समजा सफाई केली असणार आहे वेळेचा जर विचार केला आपण तर, ओके पैसा खर्च नाही झालेला, पण समाधान जे मिळते ना ते मात्र खूप मोठं असू शकते. त्याची या असं टाईम आणि पैशांमध्ये नाही गिनती करतायत. किशनजींचं अभिनंदन करतो मी आणि मला वाटते खूप छान उदाहरण त्यांनी शेवट समारोप करण्याच्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाच्या साठी त्यांनी दिलेलं आहे या सगळ्या मध्ये. तर मला असं वाटतं की या ठिकाणी आपण थांबूया. मला माहिती नाही की काठोळे सरांचं जे पेज आहे आणि खांडवे सरांचं जे पेज आहे त्यावरती हे लाईव्ह स्ट्रीम आता होते की नाही. काहीतरी मला वाटते मला पण कदाचित नाही ते करता आलं, शेअर नाही करता आलं, पण त्या पेजवरती पण हे सगळे उपलब्ध आहे. आज ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मिशन आय एस त्यांची सगळी टीम, डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, प्रवीण खांडवे सर आणि इतर सर्व या सगळ्यांचे आभार मानतो की तुमच्यामुळे हा विषय सगळ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळाली. तर म्हणून परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना आपली एकीगाई शोधता यावी, आपल्या आयुष्याचा पर्पज शोधता यावा आणि त्या दिशेने पुढे जाता यावं, अशा प्रकारे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आजपासून त्याची सुरुवात व्हावी अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि ज्यांना असं वाटते की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जुळायचं आहे त्यांचं नक्कीच स्वागत असणार आहे. तर सर्वांना शुभरात्री आणि नमस्कार.